सुंदर माझं कार्यालय या अभियानांतर्गत कदाचित महाराष्ट्रामध्ये सांगोला तालुका अग्रणी असेल। तलाटे ऑफिसमध्ये आले होते मी, मला ऑफिस एकदम खूप छान दिसलं। पहिला असं नव्हतं, पूर्वी खूप धूळ व्हायची तर बसं पण वाटत नव्हतं, आता खूप छान वाटायला लागले। पूर्वी लोकांना इथं तलाटी कार्यालयात उभा राहावं सुद्धा वाटत नव्हतं, अशी नेहमीचे जे आपले तलाटी कार्यालय असतात पिवळ्या भिंती, त्याच पिवळ्या भिंती दिसत होत्या। राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय हे स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके असावे। तेथील वातावरण नागरिकांसाठी सुलभ आणि कर्मचाऱ्यांसाठी काम करण्यायोग्य, उत्साहवर्धक असावे। यासाठी राज्यस्तर ते तालुका स्तरावर सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला। त्यामुळे प्रशासकीय कार्यालयांचा कायापालट तर झालाच, मात्र प्रशासन स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान झाले आहे। शासकीय कार्यालयाचे यापूर्वीचे चित्र जर पाहिले तर जुन्या झालेल्या इमारती, मोडके तोडके फर्निचर, नागरिकांची गैरसोय असे काहीसे चित्र समोर यायचे। या इमारती वर्षानुवर्षे जणू नूतनीकरणाची वाटच पाहत होत्या। सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मनावर घेतले आणि सुंदर माझे कार्यालय या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील कार्यालयांचं रूप बदललं। तलाठी, मंडल आणि तहसील कार्यालय सुंदर, स्वच्छ आणि पारदर्शी झालेत। कार्यालयाची डागडुजी केवळ लोकसहभाग आणि जिल्ह्यातील मोठ्या कंपन्या, साखर कारखाने यांच्या CSR फंडातून झाली। अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव हे अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांच्या सह अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली, त्यामुळे जिल्ह्यातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला। मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालयांनी आता कात टाकली आहे आणि नागरिकही याबद्दल समाधानी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पूर्वीचे कार्यालय आणि आताचे कार्यालय पाहता आमूलाग्र असा बदल झाला आहे। या अभियानाचा सकारात्मक परिणाम म्हणजे 125 तलाठी सजांमध्ये 90% जास्त ई पीक पाहणी पूर्ण झाली, 499 तलाठी सजांमध्ये 100% ऑनलाईन 7/12 उपलब्ध झाला, 26 मंडल अधिकारी आणि 125 तलाठी सजांमध्ये शासकीय वसुली 80% जास्त तर शर्तभंग प्रकरणे जलद गतीने निर्गत झाली। शासकीय इमारती नसलेल्या ठिकाणी लोकसहभागातून 7 तलाठी कार्यालय आणि 3 मंडल अधिकारी कार्यालयांचे नव्याने बांधकाम झाले। 33 तलाठी आणि 8 मंडल अधिकारी कार्यालयांची मोडकळीस आलेली जुनी इमारत पाडून लोकसहभागातून नवीन बांधकाम झाले, शौचालये बांधली गेली। 305 तलाठी सजांमधील आणि 80 मंडल अधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतींची दुरुस्ती झाली। मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात शासकीय पूजेसाठी आले असता सुंदर माझे कार्यालय या अभियाना अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसीलदार यांना त्यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक करताना या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील इतर तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय सुंदर करा अशा सूचना देत 5 कोटी निधी देण्याची घोषणा केली। सुंदर माझं कार्यालय ही अतिशय चांगली कल्पना, संकल्पना या ठिकाणी आपण राबवलेली आहे। मी मगाशी बघितलं चित्रफितीमध्ये आणि तुमच्या बुकलेटमध्ये पण, पूर्वीचं कार्यालय आणि आताचं कार्यालय याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे। शेवटी आपलं कार्यालय जे आहे, जिथे आपण काम करतो, जिथे आपण लोकांना न्याय देतो, त्या ते तिथलं वातावरण चांगलं असलं पाहिजे, तिथली स्वच्छता असली पाहिजे, तिथे टापटीप असली पाहिजे, तिथे एक प्रसन्न असं वातावरण असलं पाहिजे, या कामाचा उरक वाढला पाहिजे, वेग वाढला पाहिजे आणि गतिमान शासन, गतिमान प्रशासन, हे शासन आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत, ही 2 चाकं समान वेगाने धावली तरच खऱ्या अर्थाने राज्याला गती प्राप्त होईल, राज्याला वेग प्राप्त होईल, विकासाला वेग प्राप्त होईल। शंभरकर, आपल्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो। आपण म्हणालात की 3 कोटी रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहेत, पुढच्या सगळ्या ह्याच्यासाठी 5 कोटी रुपयाची तरतूद आपण शासनाकडून करूया आणि बाकी सगळे जे तुमचे कार्यालय आहेत ते देखील असेच करा, कॉर्पोरेट करा, सुंदर करा आणि कामाची एफिशियन्सी वाढवा, लोकांना न्याय द्या, एवढंच या प्रसंगी सांगतो।
तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठ्यांनी या अभियानात झोकून देत कामे केल्याने महसूल विभागाची जिल्ह्यात कार्यालयांसह प्रतिमा सुद्धा आता सुंदर आणि स्वच्छ झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. Thank you.